अमळनेर तालुका चोपडे या गावाला भैरम बाबांची यात्रेचा उत्सव झाला संपन्न. अमळनेर तालुक्यातील चोपडे कोडवत येथे मकर संक्रांतीच्या दिवशी भैरम बाबांची यात्रा सालावादाप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आली होती. हजारो वर्षापासून परंपरेनुसार दरवर्षी या यात्रेचा उत्सव साजरा केला जातो. भैरम बाबाच्या यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशेचेही हजेरी होऊन रात्रभर आयोजन केले जाते. पंचकृषीतील व खेडोपाड्यातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. सरपंच संजय बाबूराव पाटील, सदस्य योगेश पाटील, बुरा पाटील, शालिक पाटील, संदीप पाटील, सोमनाथ पाटील, प्रवीण ठाकरे, खंडू वाघ, भाऊलाल वाघ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची पूर्वीपासून आहे बघ ही नवीन वडिलो पाणी काढून आलेली आहे परंपरा. माझं नाव योगेश पाटील आहे. आम्ही चोपडे गावाचे रहिवासी आहो. ग्रामपंचायत चोपडे सभासद सदस्य व ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने दरवर्षी साजरा झाला 14 तारखेला किंवा 15 तारखेला आमच्या गावाची यात्रा भरली जाते. आणि हा देव असा विनोबा महाराज मंदिर हे नवसाला पावत असतो. आणि दरवर्षी सालावादाप्रमाणे खेडे जवळ 500 कमीत कमी 10 ते 15 गावातले खेडे आमच्या गावाला दरवर्षी यात्रा पाहण्यासाठी येत असतात. व दरवर्षी रात्री तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यात्रा किती दिवस चालते? परंपरेनुसार दरवर्षी संक्रांतीला गावाची यात्रा भरली जाते. आणि विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे या देवाला कोणी जी प्रार्थना बोलतात मानतात ती मान्य होते.